अत्यंत सुलभ आहे, परंतु संगीताची धून ऐकल्यास कितीही वृद्ध व्यक्तीला सुद्धा अंगामध्ये रक्त संचार करतो आणि रक्त सळसळतं आणि सूर्य नमस्कार करण्याची इच्छा होते। संगीताच्या धूनमुळे हे विद्यार्थी किती सूर्य नमस्कार करीत आहेत याचा सुद्धा पत्ता लागते। संपूर्ण शरीर कमीत कमी वेळेमध्ये सर्वांग सुंदर व्यायाम घडवून आणत घामाघूम व्हायला वेळ लागत नाही। ज्या दिवशी हे विद्यार्थी या गुरुकुलमध्ये या शिबिरासाठी प्रवेशित झाले त्या दिवशी हे विद्यार्थी झीरो होते, परंतु आज विशिष्ट तालात एका सुरात हे व्यायाम करत असताना पाहत असताना मनस्वी आनंद होत आहे। या सर्व ही विद्यार्थी झीरो झालेले आहेत। आणि हे घडवणं इतकं सोपं नाहीये, विद्यार्थ्यांना अनेक त्रास सहन करावा लागलेला आहे, अनेक अपेष्टा सहन कराव्या लागलेल्या आहेत, थंडीशी देखील सामना करावा लागलेला आहे।